नमस्कार, माझा विदर्भ मध्ये मी पूनम राठी आपल्या सगळ्यांचं परत स्वागत करते एकदा. आज गणपती बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे, तर आज त्यांच्यासाठी हा जो आज आपण पदार्थ करणार आहे नैवेद्य, जे गणपती बाप्पासाठी करूया, ते नैवेद्य स्पेशली आज खाल्ला जातो आणि हाच प्रसादचं नैवेद्य दाखवलं जातं. त्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला करताना सगळ्यांना सांगेलच की या पदार्थ या नैवेद्यामध्ये विशेषता काय आहे. तर करताना आपण पाहूया, आजच्या आपल्या गणपती बाप्पाच्या प्रसादाचं नाव आहे पंचखाद्य. पंच म्हणजे पाच आणि खाद्य म्हणजे सगळं खवरून आलेली खाऊ आपले. तर त्यामध्ये खजूर आहे, खोबराकीस आहे, खडी साखर आहे, त्या खसखस आहे आणि खुरमानी. त्याच्यासोबत त्याच्या सोबतीला आपण घेऊया थोडंसं पीठ, गव्हाचं पीठ, थोडीशी पिठी साखर, भाजायला तूप. आता याच्यामध्ये कसं केलं आहे की खसखसला थोडंसं कोरडे भाजून घेतले आणि त्याला मिक्सरमध्ये थोडंसं दळून घेतलेलं आहे. तसंच आपण थोडंसं खोबराकीसला भाजून घेऊया आधी आणि कोरडंच. त्याच्यासाठी गॅस चालू करायचं आहे. खोबराकीसमध्ये तेल तूप काही न घालता त्याला फक्त कोरडं भाजून घ्यायचं आहे. आता बारीक खोबराकीस असो की मोठा खोबराकीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. याला मस्तपैकी असं लालसर भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवर करायचं, एकदम मंद गॅसवर, म्हणजे याला मस्त अरोमा येतो याच्यातून. आणि हे पाखालती थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे, तर हे नॅचरल तेल आहे याच्यामध्ये, ते सुटायला लागलं आहे. म्हणून मी सांगितलंय की खोबरं भाजताना यात काहीही टाकायचं नाही, कोरडा खोबरा भाजायचा. आता याला आपण दुसऱ्या बॉलमध्ये घेऊ. खोबरा भाजलेला आपण एका बॉलमध्ये काढलेला आहे. आता घेऊया तूप, साजूक तूप. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुपामध्ये थोडंसं पीठ टाकूया, एक वाटीचा जवळपास. आणि याला कमी गॅसवर लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. पहा असं गुलाबी होईस्तवर मस्त याला भाजून घ्यायचं. आणि याला सुद्धा आपण काढूया बाउलमध्ये. याच्यामध्ये आहे भाजलेलं खोबरं, भाजलेलं पीठ जे आपण साजूक तुपामध्ये भाजलं होतं मस्त, खसखसला भाजून त्याला थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे. तर खसखस, खसखसमध्ये कॅल्शियम भरपूर मात्रात आहे आणि आयरन जर सगळ्यात जास्त असतो तर तुम्हाला आयरनचं खसखसमध्येच मिळणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकूया खुरमानी. खुरमानीमध्ये पण भरपूर पौष्टिक तत्व आहे. त्याच्यानंतर खारक, लक्ष द्या हां, आपलं सगळं ख ख ख वरून येत आहे. खारक, खुरमानी, खसखस, खोबराकीस, खडी साखर. आणि हे पूर्ण गाळ झाल्यावर याच्यामध्ये थोडीशी आपण टाकूया पिठी साखर. याच्यामध्ये खडी साखरमध्ये सिम्पल कार्बोहायड्रेट आहे. जेव्हा आपण साधी साखर खातो त्यात भरपूर कार्बोहायड्रेट असते, पण खडी साखरमध्ये बिलकुल सिम्पल कार्बोहायड्रेट आहे, त्यामुळे ही काहीही नुकसान करत नाही. जेव्हा आपण याच्यात खडी साखर टाकतो तर त्यामुळे कसं असतं की त्याला दरदरपणा येतो. थोडीशी गार झाल्यावर पिठी साखर टाकूया चवीला, तुमच्या आवडीप्रमाणे. आणि वेलदोडा पावडर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं चांदीचा बर्कसुद्धा टाकू शकता. हा नैवेद्य गणपती बाप्पाला सगळ्यात शेवटच्या दिवशी किंवा सगळ्यात पहिल्या दिवशी खाल्ला जातो. कारण की काय आहे की जेव्हा आपण गणपती बाप्पाला आणतो त्यावेळेस गाजत गाजत पूर्ण रस्त्याभर मस्ती करत करत येत राहतो, तर त्याच्यामुळे कसं आहे की थकवा आलेला असतो आणि चेहऱ्यावरचा तेज थोडा कमी येते. हा जे पंचरत्न आपला नैवेद्य आहे हा खाल्ल्याबरोबर लगेच आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते याच्यामुळे. म्हणून हे गणपती आणतात त्या दिवशी आणि जेव्हा गणपतीला आपण विसर्जन करायला निघतो नाचत गाचत, त्यावेळेस सुद्धा थकवा आलेला असतो, आपण मनाने सुद्धा खिन्न झालेले असतो आणि शरीराने सुद्धा की गणपती बाप्पाला आता विसर्जन करायचं आहे. म्हणून आपण हा पंचरत्न खाद्यपदार्थाचं नैवेद्य याला लावतो आणि याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी येते. हा असा आपला पंचरत्न पंचखाद्य
पंचरत्न म्हणा तुम्ही किंवा पंचखाद्य म्हणा, असं विटॅमिन प्रोटीन्स खनिजाने भरपूर तुम्ही असं छोट्याशा बॉलमध्ये द्या किंवा हातावर द्या किंवा सिल्वर पॅकमध्ये द्या किंवा मोदक म्हणून तुम्ही आपल्या गव्हाच्या पिठाची लाटी करून त्याच्यामध्ये मोदक सारखं सारण भरायचं आणि त्याला कळ्या आणून मोदक सारखं करून तळूनसुद्धा तुम्ही देऊ शकता, हे तुमच्या आवडीप्रमाणे. अशाच तुम्हाला काही झटपट होणाऱ्या कमी मेहनतीत कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आणखी काही रेसिपी शिकायची इच्छा असेल तर तुम्ही व्हिजिट करा माझ्या विदर्भ.com वर.